हा कैवल्याचा पुतळा असलेला पांडुरंग तिथे पंढरपुरामध्ये 28 युग उभा आहे. या पांडुरंगांचा सण म्हणजे आषाढी एकादशी. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक अत्यंत छोटीशी वारी जी घडवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे आणि तो आनंद मिळावा म्हणूनच हा एक छोटासा कार्यक्रम तुमच्या समोर सादर करतो. आशा आहे तुम्हाला हा नक्की आवडेल. ऐकूया तर मग. गोपाल कृष्ण भगवान की.
प्रत्यक्ष पांडुरंग तिकडे भीमेदिनी पंढरपुरामध्ये उभा आहे. या दिवसांमध्ये आपल्याला हे बघायची सवयच आहे की महाराष्ट्रामध्ये वारीची परंपरा आहे. सगळ्या ठिकाणांहून दिंड्या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येतात आणि सगळं काही वातावरण अत्यंत जल्लोषाचं असतं. नेमकं या वर्षी मात्र वैश्विक महामारीमुळे त्या जल्लोषाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत नाहीये खरं. पण खरंच कोणत्याही गोष्टीने एखादी चांगली गोष्ट थांबू शकते का? नाही. म्हणूनच आज आपण या माध्यमातून का होईना ही वारी बघणार आहोत, या वारीची एक छोटीशी झलक घेणार आहोत. ऐकूया पुढच्या अभंगातून की कसा खेळ या पंढरपुरामध्ये मांडला जातो आणि कसे संत त्या पंढरपूरच्या विठ्ठलाचा त्याच्या भक्तीचा आनंद लुटत असतात. चला तर Oh,
या कार्यक्रमाला पूर्णता देण्यासाठी भगवंतांची आरती म्हणूया। चला तर तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर विठ्ठलाच्या आरतीमध्ये सहभागी व्हा। चला आरती करूया।